मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशा खूपच उद्धटासारखी अनिश विरोधात बोलत असते. त्यावेळी आरोही म्हणते, अगं त्याने तुला डिवोर्स नोटीस पाठवली हे रागाच्या भरात, परंतु त्याचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. रागाच्या भरात माणूस असं वागू शकतं. आणि तू नाही का डिवोर्सच्या धमक्या खूप वेळा अनिशला दिल्या होत्या? त्यावेळी ईशा म्हणते, हो दिल्या होत्या ना, तू तर खूपच चमची आहे गं अनिशची, आणि बऱ्याच गोष्टी त्याने तुला सांगितल्या आहे असं वाटतं आहे. पण एक सांगू का आरोही, अगं मी फक्त रागाच्या भऱ्यात असं बोलले होते, मी त्याच्यापर्यंत डिवोर्स नोटीस कधीच पाठवली नव्हती. मग आता आप्पा म्हणतात, ईशा तू समजून घेतलं त्याला तर सगळं काही ठीक होईल, अगं असा मुलगा तुला शोधूनसुद्धा मिळणार नाही आहे कुठे. त्यावेळी आता ईशा म्हणते, त्यालाही कळू देत ना की मी काय आहे, माझा अपमान करणं म्हणजे काय असतं, त्यालाही मी अशीच रडवणार आहे आणि डिवोर्स देणारच आहे. त्यालाही कळू दे, तो सारखा चुकीचा निर्णय घेतो, वेगवेगळा निर्णय घेतो आणि त्याचा पश्चाताप मलाच होतो. तेवढ्यातच संजना तेथे येते आणि म्हणते, ईशू तुझं बरोबर आहे, हे बघ तू अनिशला खूप वेळा संधी दिली, परंतु आता अजिबात एकही संधी देऊ नकोस, कारण अनिशच्या बाबतीत हेच झालं पाहिजे. आणि तुला असं वाटत असेल की तुझ्या बाजूने कोणी नाही तर मी आहे, काळजी करू नको. आता आप्पा म्हणतात की, अगं संजना तिला चुकीचे सल्ले देऊ नकोस, जरा चांगले सल्ले दे जेणेकरून तिच्या संसारासाठी तिचा उपयोग होईल. मग आता संजना म्हणते, हो आप्पा मी बरोबर बोलतीये, मी कुठे चुकीचा सल्ला तिला देतीये. की आरोही म्हणते, संजना ताई तुम्ही तर मध्ये बोलूच नका, ईशाला बघू द्या तिचं काय करायचं ते, आम्ही बोलतोय ना तिच्याबरोबर, तू अनिशकडे जा आणि त्याची माफी माग, मग तो तुला लगेच माफसुद्धा करेल. त्यावेळी आता ईशा म्हणते, मी त्याची माफी मागायला पुन्हा पुन्हा त्याच्यासमोर जाणार नाही, कारण मी एकदा ऑलरेडी त्याची हात जोडून माफी मागितली आहे, त्याच्या पायासुद्धा पडले आहे, त्याला माझी गरज नाही, मग मी तरी का त्याच्याबरोबर राहू. असं म्हणून ईशा तिचा निर्णय फायनलच करते. तेव्हा संजना एकदा पुन्हा म्हणते, हे बघ ईशू, घरातील कोणीही तुझ्याबरोबर असणार नाही आहे, त्यामुळे ही लढाई तुला एकटीलाच आता जिंकायची आहे. कुणी जरी नसेल ना तरीही मी आहे, तू काळजी करू नकोस. म्हणून ती ईशाला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करते. तर आरोही आप्पांना खूप राग येतो. दुसरीकडे अरुंधती आता नितीनला सर्व अभिचं प्रकरण समजावून सांगते आणि म्हणते, या प्रकरणाचा आता तुकडा पाडायलाच हवा, कारण जर घरापर्यंत ते गुंड आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपली जानकी लहान आहे, तिला जर काही केलं तर मला ते सहन होणार नाही. फक्त घरापर्यंत गुंड येऊ नये यासाठी आता मी एक निर्णय घेतला आहे. तेव्हा यश विचारतो, आई कोणता निर्णय तू घेतला आहेस? मग आता अरुंधती म्हणते, नितीन माझे बँकेचे व्यवहार सर्व तुम्हीच पाहताय बरोबर? मग आता नितीन म्हणतो, हो आणि तुला जर हवं असेल ना अरुंधती, सगळं मी तुला समजावून सांगतो, अगं खूप सोपं आहे, यशसुद्धा तुझी मदत करेन नक्की. मग आता अरुंधती म्हणते, तसं काही नाही हो, मला काय म्हणायचं आहे, जे अल्बमचे पैसे होते ना ते तसेच आहेत अजून, मी त्या पैशांना हातसुद्धा लावला नाही, बँकेत डिपॉझिट केले होते ना आपण. तेव्हा नितीन म्हणतो, हो आहेत, सगळेच्या सगळे तसेच आहेत आणि बरेच पैसे असतील ते, तुला हवे आहेत का? मग आता अरुंधती म्हणते, हो जेवढे पैसे असतील ना अल्बमचे तेवढे मला हवे आहेत, कारण अभिला मला शेवटची मदत करायची आहे, ते फक्त माझ्या घरच्यांपर्यंत ते गुंड येऊ नये ना म्हणून, माझ्या जानकीला काही करू नये ना म्हणून, आणि ही शेवटची मी मदत करते आहे हां अभिला. त्या गुंडांनी कायद्याने पैसे मागायला हवे होते, परंतु आता त्यांचं खूप झालं, मी ऐकून घेणार नाही आता. असं म्हणून ती आता ते पैसे विड्रॉ करायला सांगते. तेव्हा यश म्हणतो, आई प्लीज तू अभिला असे पैसे देत जाऊ नको, त्याला तशीच सवय लागेल. मग आता अरुंधती म्हणते, गुंडांचं तोंड बंद करण्यासाठी आपल्याला एवढं तर करावंच लागेल, तर माहीत नसेल ते गुंड कसे आहेत म्हणून. असं म्हणून अरुंधती आता लगेच पैसे विड्रॉ करायला सांगते. तर दुसरीकडे सुलेखाताई ह्या रजनी आणि कल्पनाला सांगत असतात की आपल्याकडे जे शिक्षक आणि विद्यार्थी आले होते त्यांची अरुंधतीने खूप छान प्रकारे खातिरदारी केली, त्यांना जेऊ खाऊ घातलं, त्याचबरोबर पूर्ण आश्रम दाखवला. आणि अरुंधतीचं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे, कारण तिने खूप छान प्रकारे ती सिच्युएशन हँडल केली. अजून एक गोष्ट सांगू का, त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी डोनेशन, त्याचबरोबर तिकडे वह्या, पुस्तकं आणि अजून बरंच काही दिलं आहे, त्यांना शाळेचे कपडेसुद्धा देणार आहेत. तेव्हा हे ताज रजनी आणि त्या ताई खूपच खुश होतात. मग नंतर आता त्या दोघीही म्हणतात की, खरंच अरुंधती मॅडमच्या हातात ना
अन्नपूर्णा आहे आणि गळ्यात सरस्वती माता आहे. आणि हॉटेल जर टाकलं ना खरंच खूप धंदा होईल त्यांचा. मग आता सुलेखाताई विचार करतात आणि म्हणतात ती पैशांसाठी कधीच काही करत नाही, फक्त त्या गोष्टीतून तिला समाधान मिळायला हवं एवढंच ती करते. आणि अजून एक गोष्ट सांगू का, त्या सरांचा फोनसुद्धा आला होता, त्यांनी अरुंधती आणि मला आमंत्रण दिलं आहे की त्यांची शाळा पाहण्यासाठी या, आम्ही दोघी जाणार आहोत तिकडे. त्यावेळी आता लहान तोंडी मोठा घास घेतोय असं रजनी म्हणते. परंतु झालं गेलं ते सर्व काही विसरून जा, कारण आशुतोष सर तर आता येणार नाहीयेत. अरुंधती मॅडम आणि तुम्ही एकत्र जर राहिलात, एकत्र जर काम केलं तर खूप मोठी भरारी तुम्ही घेऊ शकता, प्लीज त्यांना माफ करा ना आता, असं म्हणून त्या जरा घाबरतातच. पुढे सुलेखाताईंसमोर काहीही बोलत नाही, तर सुलेखाताई खूपच इमोशनल होतात आणि त्यांना जायला सांगतात. त्या दोघीही तिथून गेल्यानंतर अरुंधतीचाच विचार त्या करत असतात. दुसरीकडे अरुंधती आता अभिला घेऊन त्याचबरोबर यश, नितीन आणि इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन आता ज्या गुंडांचं ऑफिस असतं त्या ठिकाणी आलेली असते. आणि अभिला म्हणते की तू अगोदर कॉल कर त्या गुंडाला. मग आता अभि लगेच कॉल करतो की मी पैसे घेऊन आलो आहे, तुम्ही ऑफिसमध्येच आहात ना? त्यावेळी तो म्हणतो की हो डॉक्टर, मी ऑफिसमध्येच आहे, अगोदर तुला सांगितलं होतं तू घेऊन आला नाहीस. पण आता अभि म्हणतो आता आलोय ना घेऊन, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. त्याचवेळी आता तो म्हणतो की आई आपण खूप मोठी रिस्क घेतोय, तुझ्या हट्टापायी हे सगळं काही चालू आहे. अरुंधती म्हणते अरे तुझ्या डोक्याने जेव्हा तू हे सगळं करत होतास तेव्हा मी तुला काही बोलले नाही, तू केली ना तुझी मनमानी, मग आता मला का अडवतोस? आता इन्स्पेक्टर साहेब आहेत, त्याचबरोबर नितीन आहेत आणि यशसुद्धा आहे, तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, असं जरा रागातच ती म्हणत असते. तो म्हणतो आई उगीच रिस्क नको अगं. अरुंधती त्याचं ऐकत नाही. मग आता अभिला ती सांगते जा आतमध्ये. तेव्हा अभि आता जरा घाबरतच आतमध्ये जातो. त्या गुंडाकडे तो पैसे देतो तेव्हा तो गुंड अरेरावी करत अभिला म्हणतो मी अगोदर डॉक्टर तुला किती वेळा शिस्तीत सांगितलं होतं की माझे पैसे पुन्हा दे, परंतु तू दिले नाहीस म्हणून तुझ्यावर असा हल्ला करायला लागला, तू जास्त शहाणपणा करतोस म्हणून तुझ्या ते अंगलट येतं. अरे अगोदर सांगितलं असतं तर आमचे कष्ट असे फुकट गेले नसते, कारण आम्हाला कुणाकुणाला मारायचं असतं आणि रोज असा हात साफ करायचाच असतो, असं आता तो गुंड अरेरावी करत अभिला म्हणतो. अभि मात्र सुंभासारखा एका ठिकाणी शांत उभा असतो आणि सर्व बोलणं ऐकून घेतो. आता अभि म्हणतो प्रकाश दादा, मी तुमचे पैसे बुडवणारच नव्हतो, मला फक्त मुदत वाढवून हवी होती. तेव्हा रागातच तो प्रकाश म्हणतो की पैसे घेताने तू म्हटला होता का काही की आज नको प्रकाश दादा पैसे, 4-5 दिवसांनी द्या, नव्हता म्हटला ना? मग असं कसं बोलू शकतोस रे तू? तेव्हा अभि म्हणतो मी एक डॉक्टर आहे आणि मी तुमचे पैसे बुडवणारच नव्हतो, किती वेळा सांगू तुम्हाला? तेव्हा रागातच आता प्रकाश म्हणतो हे बघ, माझ्याशी अजिबात मोठ्या आवाजात बोलायचं नाही आणि डॉक्टरची नाटकं तर मला सांगूच नको. असे अनेक इंजिनियर, डॉक्टर, त्याचबरोबर CA वगैरे मी पाहि. अभि म्हणतो प्रकाशदादा मला एकच सांगायचं होतं की हे जे पैसे आहेत ना ते पूर्ण नाही आहेत, मी काही दिवसानंतर नक्की तुम्हाला पैसे देईन. त्यावेळी आता प्रकाश म्हणतो ए डॉक्टर, तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नव्हता का गेल्यावेळी? अरे मी एक रकमी तुझ्याकडे पैसे मागितले होते परंतु तू मला ते पैसे दिले नाहीस, तुला कसं कळत नाही रे? तेव्हा अभि आता खूपच घाबरतो आणि त्याची हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता प्रकाश म्हणतो की गेल्यावेळी तुला एकट्याला पकडला होता, परंतु आता तुझ्या घरात घुसून तुझ्या फॅमिलीबरोबर मी काय करतो ना ते बघच. तेव्हा अभि आता हात जोडून त्याच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो प्लीज प्रकाश दादा असं बोलू नकोस ना रे, आणि यामध्ये माझ्या फॅमिलीला घेऊ नका. मग आता प्रकाश म्हणतो की आत्ता जा आणि पैसे घेऊन ये. अभि म्हणतो मी आत्ता लगेच कुठून पैसे आणू तुम्हाला, मी आत्ता नाही देऊ शकत लगेच. मग मी काय या अर्ध्या पैशाचं लोणचं घालू का? असं प्रकाश रागातच म्हणतो. असं म्हणून तुला साध्या भाषेत कधी कळायचं नाही, तुला पुन्हा एकदा हाताखालून काढतोच, असं म्हणून प्रकाश आता खूपच चिडतो. आणि अभिवर तूसुद्धा गेला आणि तुझी फॅमिलीसुद्धा गेली, तुझं खूप प्रेम आहे ना तुझ्या फॅमिलीवर आणि तुझ्या जानकीवर? त्यावेळी आता रागातच अभि म्हणतो ए एकदम शांत बसायचं, तुम्ही माझ्या मुलीच्या केसालाही धक्का लावणार नाही आहात, नाहीतर तुम्हाला खूप महागात पडेल हा. अशी अभि आता त्याला धमकीच देतो. त्यावेळी प्रकाश रागातच म्हणतो काय रे तू मला धमकी देतोस, तू काय बिघडवणार आहे माझं, बोल पटकन.
अरे येताना तू स्वतःच्या पायाने आला आहेस, परंतु जाताना दुसऱ्याच्या खांद्यावर जाशील असे तुझे हाल करून ठेवतो थांब मी, कारण हा माझा एरिया आहे, इथे नाद माझा करायचा नाही. असं म्हणून प्रकाश अभिवर जोरातचा तहात उचलणार असतो, तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि प्रकाशचा तोच हात जोरात पकडते. तेव्हा त्या प्रकाशला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यातच यश, नितीन त्याचबरोबर पोलीस देखील तेथे येतात. तेव्हा आता अरुंधती म्हणते की तुला तुझे सर्व पैसे मिळतील, परंतु माझ्या घराच्या आसपास सुद्धा तू फिरकायचं नाहीस. मग आता प्रकाश रागातच ए असं ओरडतो, तेव्हा तेथे असणारे सर्वजण त्यालाच ए असं म्हणून थांबवतात. इन्स्पेक्टर साहेब लगेच त्याचा हात पकडतात. तेव्हा प्रकाश म्हणतो, याने माझे पैसे घेतले आहेत आणि आता देण्यासाठी नकार देतोय. त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघ, आमच्या समोर तुझी दादागिरी अजिबात चालायची नाही, कारण हे प्रकरण आम्हाला माहीत आहे. रस्त्यात असं अडवून तू कुणाला पैशांची धमकी देऊ शकत नाही, त्यांना पैशाची जबरदस्ती करू शकत नाही. त्यावेळी तो म्हणतो, मी असं केलेलं नाही आहे साहेब. मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे पहा, आम्ही सर्व काही ऐकलंय आणि रेकॉर्डसुद्धा केलंय. तू डॉक्टर साहेबांना धमक्या देतोस, हा कुठला न्याय रे? त्यानंतर आता लगेच त्या प्रकाशला पोलीस घेऊन जातात. तेव्हा आता अभि जरा सुटकेचा निश्वास घेतो आणि मग सर्वांना थँक्यू असं म्हणतो. तेव्हा आता अरुंधती रागातच त्याला म्हणते की जरा जबाबदारीने वागायला शिक. तू जे काही करतोस ना, त्याचे सर्व परिणाम कुणाला भोगावे लागतायत? तुझ्या बायकोला आणि मुलीला, सर्व कुटुंबाला. हे असं करू नकोस कधी, असले निर्णय घेऊ नकोस कधी, असं म्हणून ती सुद्धा तेथून जाते. तेव्हा अभि आता यश आणि नितीन सरांना थँक्यू असं म्हणतो. तेव्हा यश म्हणतो, अरे आम्हाला नको थँक्यू म्हणू, आईने हे सगळं काही केलंय. तुला कळतंय का, तू एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलास ना, आईमुळे हे शक्य झाले. अरे आई आपल्याला कधीच समजत नाही, परंतु ती खूप काही करते आपल्यासाठी. तेव्हा अभि स्वतःच्या नजरेत पडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये संजना आणि घरातील सर्वजण तेथे बसलेले असतात. त्यावेळी ती म्हणते, काय ग अरुंधती, तू येथे अभिच्या जखमेवर मीठ चोळायला आलीस का? ती आता काहीही बोलत नाही. मग आता रागातच यश म्हणतो, सर्वांनी कान देऊन ऐका, आईने सर्व पैसे त्या गुंडांचे देऊन टाकले आहेत. त्यावेळी आता सर्वांना जरा धक्काच बसतो. अरुंधती तेथून जायला निघते, परंतु तेवढ्यातच आता यश म्हणतो, आई थँक्यू. ती आता लगेच तेथून जाते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.